नमस्कार, शेतकरी नामा जीए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज टाकवले चॅरिटेबल ट्रस्ट आणि रामकृष्ण आश्रम यांनी सुसज्ज अशा बांधलेल्या जागेमध्ये आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील पहिले व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे। आदर व्यसनमुक्ती व पुनर्वसन संस्थेचे स्वराज्य व्यसनमुक्ती केंद्र हरगुडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। गेले वर्षभरापासून या ठिकाणी व्यसनमुक्तीचं काम सुरू आहे। जे या ठिकाणी व्यसनमुक्तीचं काम किंवा कार्यकर्ते म्हणून काम करतात ते धीरज ज्ञानेश्वर आग्ने यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत। या ठिकाणी व्यसनमुक्तीचं काम कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्या पद्धती काय आहेत आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद या गोष्टींची चर्चा करण्यासाठी खरं तर आज आपण या हरगुडे परिसरामध्ये आलेलो आहोत। नमस्कार। नमस्ते सर। आपण गेले वर्षभरापासून या ठिकाणी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलेलं आहे, तर साधारण ही कल्पना किंवा हे काम आपण सुरू करावं असं आपल्याला का वाटलं आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे? एक थोडीशी बरेच वर्ष सामाजिक वेगवेगळ्या चळवळींमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी तसा काम करतच आलेलो होतो। समाजात वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघत असताना लक्षात आलं की आजकाल पूर्वी व्यसन होतं नाही असं नाहीये, पण त्याला एक प्रमाण होतं। पण आजकाल जे पाण्याचं आलं की थोडासा चंगळवाद, शहरीकरण याच्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यसन नावाचा जो प्रकार आहे तो वाढला गेला। विशेषतः ग्रामीण भागामध्ये एक 20-25 वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यसनांचा प्रादुर्भाव झालेला नव्हता, परंतु आत्ता जे पाण्यात येते तर आत्ताही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातली तरुण हे व्यसनांच्या आहारी जायला लागलेत। त्या व्यसनांमध्ये वेगवेगळे प्रकार येत असतात पण जायला लागलेत, त्याच्यामुळं असं वाटलं की आपण हे एक चळवळ म्हणून काम केलंच पाहिजे। कारण एक व्यसन माणूस झाला तर तो पूर्ण कुटुंबाला, समाजाला, त्याच्या आजूबाजूच्या परिसराला हा खूप घातक असतो, त्याच्यामुळं त्याला सुधरवणं, त्याला परत जागेवर आणणं हे आपलं कर्तव्य काम आहे। या उद्दिष्टांनीच आपण हे संस्था चालू केली। हरगुडे ही तशी एक पवित्र आणि विचारांची भूमी समजली जाते। या ठिकाणी असणारं जे गाव आहे ते शिक्षकांचं गाव म्हटलं जातं आणि या ठिकाणी मग कुलगुरू राम ताकोले असतील, डॉक्टर प्रभाकर ताकोले असतील, लेफ्टनंट कर्नल विजय ताकोले असतील, या सुपुत्रांनी या गावचं नाव सर्वदूर पोहोचवलेलं आहे आणि त्यांच्या विचारातून या ठिकाणी हे केंद्र सुरू झालेलं आहे। तर या परिसरामध्ये जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे ते साधारण त्याचा प्रतिसाद किंवा ती उपचार पद्धती कशा पद्धतीने आहे? कारण ह्या तालुक्यामधली पण बरीचशी मुलं ही पुण्यातल्या वेगवेगळ्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये ऍडमिट असलेली मी खूप वेळा पाहिलेली आहेत, बघितलेली आहेत किंवा त्यांना प्रबोधनही केलेलं आहे। तर आपल्या तालुक्यात हे असावं, लोकांनाही जवळ पडावं आणि एक चांगल्या नैसर्गिक वातावरणामध्ये हे असावं या उद्दिष्टांनी चालू केलं। आता याचा जो प्रोग्राम म्हणतो आपण, याचा प्रोग्राम जो आपला असतो याच्या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की व्यसन म्हटलं आपण तर व्यसनांमध्ये आपल्या इथं जे येत आहेत शक्यतो ग्रामीण भागातली मुलं ही जास्त करून दारूच्या आहारी गेलेली मुलं आहेत। त्याच्या जोडीला जर थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव म्हटला तर हा गांजाचा वगैरे आहे, अजून ड्रग्सची वगैरे आपल्याकडे लागण झालेली नाहीये, ही एक त्यातल्या त्यात चांगली जमीची बाजू आहे आपल्या बाजूने। मग हे जे चालू केलेले आपण आता इथं एक प्रोग्राम आहे, प्रोग्राम असा आहे इथला की इतर ठिकाणी बरीचशी पुनर् व्यसनमुक्ती केंद्र आहेत, पण इथं थोडासा एक वेगळ्या उद्दिष्टाने आपण प्रयोग करतोय। तो म्हणजे माझा स्वतःचा एक विश्वास आहे की कुणालाही दाबून, मारून, मुटकून तो बदलू शकत नाही, तर थोडस प्रेमाने त्याला रिलॅक्स मिळालं पाहिजे, त्यालाही काहीतरी एक व्हॅल्यू आहे। जरी तो व्यसनाच्या आहारी गेलेला असेल तरी सुद्धा तो एक माणूस आहे आणि त्याच्यात पण बऱ्याच काही चांगल्या गोष्टी करण्याचं पोटेन्शियल व्यसनाच्या आधी होतं आणि आत्ताही असू शकतं। त्याला आधार द्यायला पाहिजे, त्यालाही एक थोडासा रिस्पेक्ट केला पाहिजे, या हिशोबाने आपण आदर हे नाव दिलेलं आहे त्याला। आता हा इथं जो प्रोग्राम आपला चालू होतो तो सकाळी 6 वाजता बरोबर चालू होतो। त्याचं कारण आहे, दोन कारण आहेत सर।
एक कारण म्हणजे फक्त इथं त्याच्यावरती दारू सोडवण्या संदर्भीचे जे प्रबोधन करतो तेच फक्त कामाल नसून त्याचं शरीर पण जे पूर्णपणे बिघडलेलं असलं व्यसनांच्या आधी जाऊन ते शरीरही नीट व्हायला पाहिजे. कारण शरीर आणि मन या दोघांची जर सांगड व्यवस्थितरित्या झाली तरच तो भावी जीवनात परत नवेनी उभा राहू शकतो. ह्या गोष्टीसाठी आपण त्याचं जसं म्हटलं मी स्वतः फिजिकल फिटनेस या प्रोग्राम मध्ये काही वर्ष असल्यामुळं डाएट आणि शारीरिक बळ कसं वाढवायचं याचा माझा अभ्यास असल्यामुळं सकाळी आपण तेही घेतो. सकाळी 6 वाजता आपण त्यांना उठवतो. साधारण त्यांचा चहा वगैरे झाल्यानंतर 6:30 त्यांचं एक तासभर एक्सरसाइज असतील ज्याच्यात थोडंसं वॉर्म अपची एक्सरसाइज असती, सूर्यनमस्कार असतात, अशा पद्धतीने त्यांना एक तासभर आपण व्यायाम करून घेतो. जेणेकरून त्यांना एक दोन गोष्टी होतात, थोडीशी व्यायामाची सवय लावून गेलेलं शारीरिक बळ परत यावं आणि लवकर उठण्याची सवय व्हावी. कारण जवळजवळ माझ्या आजपर्यंतच्या पाण्यात 99.99% व्यसनी अगदी 1% सोडून देऊ आपण हे सकाळी लवकर कधी सुटत नाही. म्हणजे त्यांनी सूर्योदय कधी बघितलेलाच नसतो, ते कधी उठतात ज्यावेळेस ती दारूची नशा संपती, मग ते 10 वाजता असू 11, 12, 2 यांची खरं दिवस चालू होतो तो रात्री, मग रात्री 2 झोपतील 3 झोपतील माहीत नाहीये. तर एक त्यांना बेसिक ती सवय लावायला सकाळी आपला 6 ते 6:30 ते 7:30 एक तासभरात आपण थोडा तो प्रोग्राम घेतो त्यांचा. ते वर्कआउट झाल्यानंतर व्यस्ती माणसाला नैराश्यामुळे पूर्ण आळस आलेला असतो, कामधंदे नसतं, काही नसतं, त्यामुळे गल्लीचे राहणं, कपडे न बदलणं हे बरेचसे सवयी त्यांना जडलेले असतात. पूर्ण दुर्लक्ष, या दुर्लक्षपणामुळे समाजही त्यांना जवळ घेत नसतो, तेही समाजापासून लांब असतात. ही एक सवय परत त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी आपण कंपल्सरी त्यांना रोज आंघोळ, शेव्हिंग, स्वच्छ राहणं, कपडे स्वच्छ धुणं ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. हे झाल्यानंतर आपल्या इथं बरोबर 9 वाजता नाश्ता असतो त्यांचा, सकाळचा नाश्ता. नाश्ता झाल्यानंतर त्यांना मध्ये वेळ मिळतो, मग त्याच्यात काही जण वाचन करतात, बसतात. 10 ते 12 हे जे 2 तास आहेत याच्यात आपण त्यांना विविध विषयांची जाणीव करून देतो. तेच प्रबोधनाचं काम, तेच मोटिवेशनचं काम आपण त्यांना देतो आणि एक प्रोग्रामद्वारे हळूहळू त्यांना नेतो की तुम्ही काय करत होतात, काय केलं पाहिजे. ही जाणीवच मुळात खुंटल्यामुळं प्रत्येक व्यसनी माणूस म्हणत असतो मी कुठं काय केलंय, मी काहीच जास्त केलेलं नाही, मी अहो एवढंच केलंय, माझ्याकडनं काही नुकसान नाहीये, मी कुणाला बायका पोरांना मारत नाहीये, मी थोडीच पितो. हे जे सगळं खोटरडेपण आहे तो घालून आपण त्यांना ऍक्सेप्ट करायला पहिले लावतो. कारण जीवनामध्ये तुम्ही असू मी असू व्यसनी असू देत झालेल्या चुका आपल्या जर मान्य केल्या तरच प्रगती होऊ शकते. आणि ती प्रगती त्यांची होण्यासाठी पहिलं त्यांनी ऍक्सेप्ट करावं लागतं, स्वीकार केला पाहिजे की मी व्यसनी झालेलो आहे. व्यसनी आता झालेलो आहे म्हणजे काय, व्यसन म्हणजे काय, तर ती ठराविक गोष्ट, मग ती दारू असू देत, गांजा असू देत किंवा इतर प्रकारची व्यसन असू देत, ती गोष्ट जर मला त्या दिवसभरात त्या त्या फ्रिक्वेंटली मिळाली नाही तर मी अस्वस्थ होतो, मी बेचैन होतो, मी बेभान होतो, मी काहीही होतो. म्हणजे ती गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजेच ह्या थराला ज्यावेळेस येते त्यावेळेस तो पूर्णपणे व्यसनी झाला असा शरीराला शरीराची मागणी वाढत राहते, मागणी वाढत राहते आणि त्याला ते पाहिजेच, त्याला ते नाही मिळालं तर मग काय खरं नाही, ते पाहिजेच. हे बरेच वेळा त्यालाही कळत असतं, अती झाल्यावर शरीर ढासळत असतं, सामाजिक प्रतिष्ठा ढासळत असती, बायका मुलांचं घरातलं वातावरण पूर्ण संपलेलं असतं, रिलेशन सगळे संपलेलं असतं, त्यालाही कळतं की हे थांबलं पाहिजे. पण त्याला कसं हे कळत नाहीये. समाज पण आई दादा मावशी आत्या समाजातली प्रतिष्ठित लोक म्हणत असतात बाबा रे थांब, तोही म्हणतो थांबतो मी, मला नकोय अती झाले, पण त्याच्याकडे ते उत्तर नाहीये कसं थांबायचं. ते कसं थांबायचं याचं जे उत्तर आहे ते कसं तो इथं आपल्याकडे जो राहायला येतो त्याला तेच प्रबोधनाद्वारे आपण कसं थांबायचं, व्यसन सोडण्यासाठी काय काय केलं पाहिजे.
ह्याचं जे नॉलेज आहे ते आपण इथं पूर्णपणे देतो. आता इथं येण्याची प्रक्रिया काय आहे, म्हणजे इथं तुमच्याकडं ऍडमिशन कसं होतं, का तुम्ही एखादा व्यसनी असेल त्या व्यसनीकडे जाऊन काउन्सिलिंग करता, त्या कुटुंबाला भेटता, का नक्की काय पद्धत काय आहे त्याची? याची पद्धत म्हणजे अशी आहे की आपल्या ज्या परिचित लोक आत्ताचे आहेत त्यांना बऱ्याच जणांना आपण व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, मोबाईलद्वारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलेलं आहे की आपल्या या पुरंदर तालुक्यामध्ये हरगुड गावामध्ये असं असं चालू झालेलं आहे. हे माउथ टू माउथ सांगितल्यामुळं बरीचशी जण आपल्याला त्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात. काही ठिकाणी आपण बोर्डही लावलेले आहेत, भविष्यात आपण मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावाच्या जवळपास लागेल बोर्ड असा प्रयत्न करणार आहोत पावसाळा झाल्यानंतर. ज्यावेळेस त्यांचा फोन येतो आपल्याला, फोन आल्यानंतर ते संबंधित व्यक्ती संदर्भात, त्याच्या वयासंदर्भात, त्याच्या व्यसनासंदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देतात. काही जण इथं जवळपासच्या गावांमधले ते आधी आपल्या केंद्राला भेट देतात, भेट देऊन सगळं आपण त्यांना समजून सांगतो. त्याच्यानंतर ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप, आपला जो फॉर्म फिल करावा लागतो त्यासाठी जे काय आपण नॉमिनल चार्जेस घेतो, साधारण किती चार्ज असतो? आपण 12,000 रुपये दर महिन्याला त्याचे चार्जेस घेतो. त्याचे त्याच्या जेवणापासून राहण्यापासून ते बेसिक ज्या काही मेडिसिन्स आहेत, उदाहरणार्थ सर्दी झाले, ताप झालं, खोकला झाल्या, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मेडिसिनही आपणच प्रोव्हाइड करतो. हे त्यांना आपण देत असताना फॉर्म फिल झाल्यानंतर काही जण स्वतःहून येतात, त्यांना जाणीव होती की नाही खूप त्रास होतोय, किडनी दुखती, हे दुखतंय, अशक्तपणाला मला सोडायचंय, या गोष्टीने तो स्वतःहून येतो. अशा वेळेस पालक त्याला आणून इथं सोडतात. अदरवाईज काही जण 90% व्यसनी माणूस कधीच तयार नसतो स्वतःहून यायला, कारण तो ऍक्सेप्टच करत नाही मी व्यसनी झालोय, तो मान्यच करत नसतो. मग अशा प्रसंगाली आपली संस्थेची गाडी तिथं संभाव्य ठिकाणी जाती आणि मग त्या जो कोण असेल पेशंट कुठल्याही वयातला असेल त्याला आपण गाडीत टाकून इथं आणण्यात येतं. आता आपण आपण बघितलं की दारूचं व्यसन आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त करून आपल्याला दारूचं व्यसन दिसतं. असे काही व्यसनाचे प्रकार आहेत की जे लोकांना माहिती नाही किंवा काही लोक व्यसन करतात, असे काय काय प्रकार व्यसनाचे प्रकार काय आहेत? व्यसनाचे तसं पाहिलं तर खूप प्रकार आहेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की दारू आहे, दारूचे प्रकार आहेत, अगदी इंग्लिश म्हणा, मग देशी म्हणा, अगदी ते नाही हातभट्टी म्हणा, हे प्रकार यायची स्टेज कुठे येती, ज्यावेळेस त्याचं पूर्ण अर्थकारण कोलमडलं असतं, सामाजिक घरगुती सगळी प्रतिष्ठा लायला मिळाली असती, काम धंदा बंद झालेला असतो, अशा याला त्याला फक्त नशा म्हणून काहीतरी पाहिजे, मग तो अगदी स्वस्ताचा स्वस्त या गोष्टींचा आसरा घेतो. आता याच्यानंतर त्याच्या पलीकडं काही जणांना अगदी तेच नाहीये, मग हे जे आता नवीन नवीन स्लम एरियामध्ये शहरातल्या जे जे काही शोधून काढलं त्याच्यात बरेचसे प्रकार आहेत सर. मग तुम्ही जर बघितलं की एक काही गोळ्या घ्यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, एक तीन तीन चार चार टेरिन अशा येते, आयोडेक्स गणित आहे, व्हाइटनरचं मध्ये होतं, शालेय मुलांमध्ये, शालेय मुलांमध्ये अशा बऱ्याच गोष्टींनी की जे पेट्रोलची गोष्ट आहे, काही पेट्रोल होंगायचं, हा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांनी तो त्याचं जी धुंदी आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जे काय होते ते सगळं वाईटच असल्याशिवाय दुसरं काहीच घडू शकत नाहीये, त्यामुळे हे कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच मिळून प्रयत्न करणं भाग आहे समाजात. आता आपण बघितलं की तो व्यसन हा केवळ त्या व्यक्तीचा गोष्ट राहत नाही, ते मग कुटुंबाचा तो आजार होतो, बरोबर, समाजाचा आजार होतो. आणि मग असं करत असताना आपल्याला जर तुम्ही आता व्यसनमुक्तीमध्ये ह्या स्टेजमध्ये मग कशा पद्धतीने, म्हणजे कुटुंब असेल किंवा समाजाचा, आपण या व्यसनमुक्तीसाठी काय उपयोग कशा पद्धतीने आपण करून घेतो? अगदी बरोबर आहे आपलं. याच्यात सगळ्यात जास्त जर सफर कोण होत असेल, त्रास कुणाला होत असेल, तर इंडिव्हिज्युअल ज्या घरातला माणूस, मग तो मुलगा असू देत किंवा लग्न झालेला पुरुष असू देत एखादा, किंवा अगदी 60-65 म्हातारा माणूस असू देत, जो व्यसन करतो, जो सातत्याने करतो, त्याचं कुटुंब पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं असतं. कारण व्यसनी माणूस त्याचं व्यसन मिळाल्यानंतर तो एका कोपऱ्यात कुठेही चिडीचूप पडून राहतो त्या धुंदीमध्ये, मात्र कुटुंबावर जो त्याचा परिणाम होतो, आर्थिकपासनं लहान मुलांवरती होतो, घरातल्या
स्त्रियांवरती होतो कारण याला पैसे मिळणार नाहीत तर कित्येकदा त्यांच्यावरती तो बळजबरी करतो. शेतकऱ्यांच्या आपल्या कुटुंबातले काही जण मी असे पाहिलेत जे व्यसनांच्या आधी गेलेत की शेती आहे मग त्या वडिलांना डोस देणं त्यांना मारहाणीपर्यंत जाणं की ही शेती मला विकायची आहे कारण तो लमसम मला मिळालेला पैसा दारूतच चालायचं दुसरं काहीच नाही विषय. हे जे यांचं चालतं ह्याच्यात हा जसा इथं आलेल्यांना प्रोग्राम आमच्याकडनं देण्यात येतो तसाच एक प्रोग्राम त्यांच्या पालकांनाही देण्यात येतो कारण कुटुंबाबरोबर कुटुंबासाठी की याच्याशी आता इथनं सुटल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे. अगदी तुम्ही सतत जर त्याच्यावरती पाळत ठेवली तरी तो डिस्टर्ब होऊ शकतो पाळत न ठेवता त्याचं व्यसन सुटलेलं आहे किंवा आता तो व्यसनापासून दूर आहे असं समजूयात ते दुरावा अजून कसा लांब राहील यासाठी कुटुंबांनी पण त्यांना थोडासा हातभार लावला पाहिजे. आधीच विसरून जायला पाहिजे की ठीक आहे आधीच होतं नव्याने उभा राहते त्याला एक प्रकारे पाडवळ दिलं आणि एक त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्या कामाकडे लक्ष दिलं त्याच्या हेल्थकडे लक्ष दिलं त्याला विश्वास दिला की झालं गेलं सोडून दे आत्ताही आम्ही तुझेच आहोत हा जो विश्वास दिला तर ते प्रेमाने तो निश्चित बदलू शकतो. आता आपण पाहतो व्यसनी माणसं व्यसन आहे म्हणून ती वाईट ठरतात परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काही कलागुण असतात किंवा ते सुद्धा समाजासाठी काहीतरी काम करू शकतात समाजासाठी त्यांनी काहीतरी योगदान दिलेलं असतं तर त्यांचे ते काही सुप्त गुण आहेत त्या गुणांना काय बरोबर घेऊन आपण त्यांच्या व्यसन मुक्तीसाठी आपण काय प्रयत्न करतो का. आहे ना आता हा आपण जे विचारलं हे अगदी बरोबर आहे त्यांच्यामध्ये खूप बरेच जणांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल टॅलेंट उद्योग विचार सगळं असतं. बरेचसे पालकही आम्हाला म्हणत असतात अहो सर हा खूप चांगला आहे खूप हुशार आहे सगळं चांगलं आहे पण एका व्यसनांनी व्यसनामुळे तो वाईट आहे एक व्यसन फक्त वाईट आहे. मी उलट म्हणतो की तुझं ते एक वाईट आहे त्यामुळे तुझं चांगलं काहीच नाहीये कारण तुझं चांगलं शिक्षण तुझं नॉलेज तुझा उद्योग त्यांनी काय उपयोग आहे कारण तू एक व्यसन करून जर घरादारापासून सगळ्यांना जर उद्ध्वस्त करत असशील समाजापासून तर उपयोगाचं नाहीये तू हुशार नाहीये असं मी मानतो. तू हुशार नाहीस असं मी मानतो मात्र आपल्याकडं ज्यावेळेस काही जण 2 महिने 4 महिने त्याच्या व्यसनानुसार उपचार घेत असतात त्यांच्या पालकांशी ठरल्यानुसार ते झाल्यानंतर आता समाज बाहेर पडल्यानंतर एक कामाची नवीन सुरुवात करताना बऱ्याच वेळा समाज लगेच ऍक्सेप्ट करत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीये मग अशा प्रसंगी आमच्या ज्या संस्थेची कनेक्टेड जी लोक आहेत जे उद्योगधंदेवाले मित्र आहेत त्यांच्याशी आम्ही थोडंसं बोलणं करून ठेवलेलं असतं ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला तिथं कामाला लावण्यासाठी जो काही प्रयत्न करेल तो आम्ही करतो त्यालाच आपण म्हणतो की त्याचं एक पुनर्वसन परत एकदा आपण करतोय. आता अनेक वर्ष तुम्ही ह्या व्यसनमुक्तीच्या कामामध्ये कार्यरत आहात साधारण ह्याचा सक्सेस रेट किती आहे साधारण 100 लोक आली तुमच्याकडं आणि मग त्याच्यातली किती व्यसनमुक्त झाली किंवा परत परत काय पितायत का आणि मग त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता. याच्यात 2-3 गोष्टी आहेत सर. आलेला प्रत्येक जण लगेचच बरेच जण पालक प्रश्न म्हणजे किती दिवसात सुटणार काय सुटणार ह्याला असं टाइम लिमिट नाहीये. हा प्रत्येकाच्या जसं किती ऍक्सेप्ट करतोय किती स्वीकारतोय बर स्वीकारलं मला खूप कळलं मला खूप मी ऐकलं बस मी आता तयार झालो असं म्हणणं चुकीचं आहे कारण हा रोज प्रॅक्टिकल करण्याचा विषय रोज जर आचरणात मी चांगल्या सवयी आणि आचरण जर नाही ठेवलं तर मी पुन्हा कधीही घसरू शकतो परत. बऱ्याच वेळा असं आढळलेलं आहे काही जण पहिल्यांदा आल्यानंतर ते बाजूला गेलेले दूर झालेले त्याच्यापासून काही जण गेल्यानंतर 8 दिवसातही आलेली उदाहरणं आहेत काही जण 6 महिने काही 2 वर्ष टिकलेले आहेत पण जी कमीत कमी 2 वर्ष टिकतात व्यसनांपासून दूर राहतात तर जरी त्यांनी थोड्या पिरियड पुरतं परत केलं आणि परत जर ते आले तर एक प्रकारे त्यांना एक आत्मविश्वास असतो की 1-2 वर्ष मी लांब राहू शकतोय हाच विश्वास तो पुढे जाऊ शकतो. राहिलं याच्यात अजून एक गोष्ट आहे की किती टक्के बरेच जण हा प्रश्न विचारतात की सक्सेस रेट काय वगैरे हा तसा सांगू शकत नाहीये तरीही अगदी मी म्हणेल 100 लोक आली 100 पैकी अगदी कमीत कमी मी सांगतो फक्त 30 लोकांनी पूर्ण व्यसन सोडलं तरीही आनंदाची गोष्ट आहे कारण 30 कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे लहान मुलं यांचं फ्युचर आनंद त्यांना मिळणार आहे हे महत्वाची गोष्ट आहे.
काहीच न करण्यापेक्षा हाताशून की नाही हे व्यसनी परत करतील गप्प बसण्यापेक्षा आपण आपलं प्रामाणिकपणे आपल्याकडे जे नॉलेज आहे जे आपल्याला मिळाले आहे ते समोरच्याला देऊन त्याला सुधारायचा प्रयत्न करणं हेच आपलं काम आपण मानतो. व्यसन आपण बघितलं की हा व्यसन एक आजार आहे, मानसिक आजार आपण समजतो की आजार आहे आणि त्याला आजाराला त्या उपचारांची अत्यंत गरज आहे आणि त्या उपचारामध्ये आपल्याला त्या स्वतःच्या व्यक्तीचं सहकार्य आवश्यक आहे, कुटुंबाचं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. समाज त्याच्या उपचार किंवा समाज त्याला व्यसन सोडण्यासाठी काय मदत करू शकतो? समाजही करतो म्हणजे मला सांगायला अगदी आनंद वाटेल हे आपल्या ह्याच व्यसन मुक्ती केंद्रांमध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे, घडत आहे, कारण आपण एका वेगळ्या उद्दिष्टांनी काम करत आहोत. एकीकडे एक बाकीचे करतायत बरं त्यांनाही ते जे काय करतात त्यांना नावं ठेवण्याचा आपला अधिकार नाहीये. आपल्या प्रोग्रामनुसार आपण जो ठरवलेला आहे तर आपण गावातल्या आता ह्या सारगुडे गावामधल्या प्रत्येक माणसांना विश्वास दिला की ही जरी व्यसनी माणसं असतील सुरुवातीला ते लांब पळायचे कारण व्यसनी माणसाच्या जवळ कोणताच नाही कारण तो त्रासदायक असतो, बघितलं असतं शिबिका करणारा धोकेदायक, त्याची नजर खराब असते. मी गावकऱ्यांना जो विश्वास दिला की इथं आलेला जरी तो व्यसनी असेल तरी ज्यावेळेस तो चार दिवस इथं राहिला आता व्यसन नाही त्या डोक्यात तर तोही एक चांगलाच माणूस आहे, तोही एक चांगल्याच घरातला आहे, तोही शिकलेला आहे, तर तसा वाईट नसतो तो. हा विश्वास दिल्यामुळं आणि मी त्यांना गावातही असंच फिरायला घेऊन जात असल्यामुळं गावकऱ्यांच्याही लक्षात आलं की नाही ही मुलं चांगली आहेत, रिस्पेक्टफुल आहे. गावकऱ्यांनी त्यांना प्रेमाने आदर दिला, त्यांनाही तो पाहिजे होता कारण त्यांच्यावर प्रेम करणारं कोण नव्हतं, त्यांनीही त्यांना हे दिल्यामुळं मग गावातल्या अगदी कुठलाही कार्यक्रम असू देत, कुणाच्या घरी पूजा असू देत, लग्नाचा समारंभ असू देत, आता मध्ये गावामध्ये सप्ताहाचा कार्यक्रम झाला त्या सप्ताहाच्या कार्यक्रमालाही इथली आपली 15-15 मुलं घेऊन मी जात होतो. ती व्यवस्थित पंक्तींमध्ये जिथं जेवण करत होती गावकऱ्यांमुळे मध्ये आणि व्यवस्थित सगळ्यांना रिस्पेक्टनी वागून परत येत होती. गावकऱ्यांनी जे सपोर्ट दिला तो आणि यांच्याही लक्षात आलं हेच आपल्याला करायचंय की आपण जर फक्त तू खराब आहे तू दारू दे टाकून दिलं तर ते अजून लांब जातील आणि अजून लांब गेले तर ते हाताला लागणार नाहीयेत ना. थोडस आपण त्यांना प्रेमाने समजून सांगून जर मुख्य प्रवाहात आणलं निश्चित एक चांगलं काम उभं राहू शकतं. हेच काम इथनं गेल्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी, बहिणींनी, भावांनी, त्याच्या राहणाऱ्या गल्लीतल्या लोकांनी त्यांनी सपोर्ट जर दिला की ओके की विश्वास दिला बरं झाला आता तू पीत नाहीस नको पिवा आम्ही तुझ्या बरोबर आहोत हा सपोर्ट दिला तर त्यालाही बळ मिळेल. आणि हे जर उलट केलं तू कसला सोडतोयस रे तुझी काय गॅरंटी आहे रे तर त्याला ते पाहिजेच ना. मग बऱ्याच वेळा तो म्हणतो असं तसं आम्हाला वाईटच म्हणतात ना तेच करतो. आपण उलट करूयात, उलट केलं तर निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार. म्हणजे मग तो ती व्यक्ती असेल तुमच्यासारखे त्यांना मदत करणारे कार्यकर्ते असतील, कुटुंब असेल आणि समाज असेल, अशी ही कडी जर एकत्र जुळली तर मात्र त्या माणसाला व्यसन सोडण्यासाठी निश्चितपणे मोठं पाठबळ आपल्याला मिळू शकतं. म्हणूनच हे काम एकट्या म्हणजे समजा आम्ही जे कोण आहोत दोन ट्रस्ट ताकवले चॅरिटेबल ट्रस्ट आपला आदर व्यसन मुक्ती रामकृष्ण एवढ्या पुरतंच मर्यादित नसून हे तुम्ही आहात, समाजातले अजून काही काही लोक आहेत, आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र काम केलं तर हे काम निश्चित सगळ्यांचं मिळूनच आहे कारण हे समाजाचं काम आहे. एक एक माणूस परत सुधरून जागेवर आणणं हे आपलं काम आहे. त्याच्यासाठी आपल्या ग्रामीण भागांमध्ये येत्या पाऊस झाल्यानंतर काही प्रोग्रामही आपण आखणार आहोत प्रबोधनाचे, त्याच्यात आपल्यासारखे पण बरेच जण मदत करणारच आहेत कारण आपण सगळ्यांनी मिळून हे काम पुढे न्यायचंय. ही चळवळ सुद्धा जी एक मोठ्या प्रमाणात पुरंदर तालुक्यांमधनच पहिल्यांदा व्हायला पाहिजे अशी माझी व्यक्तिशः इच्छा आहे. धन्यवाद सर. आज आपण या स्वराज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येऊन अग्नि सरांशी आपण संवाद साधलेला आहे. खरं तर व्यसन हा समाजाला लागलेली कीड आहे, परंतु ती कीड काढण्यासाठी केवळ ती व्यक्ती जबाबदार नाही तर त्या व्यक्तीला बरोबर घेऊन मग कुटुंब असेल समाज असेल या सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि व्यसनमुक्त असा समाज, व्यसनमुक्त घर निर्माण झालं पाहिजे, व्यसनमुक्ती आळी निर्माण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर व्यसनमुक्त गाव होईल, व्यसनमुक्त गाव झाल्यानंतर मग व्यसनमुक्त तालुका आपल्याला करता येईल. म्हणून जे व्यसनी आहे त्यांनी स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायची, त्या पद्धतीनं खरं तर एक चांगला असा विषय आपण निवडलेला आहे. या ठिकाणी हरगुडे तालुका पुरंदर येथे
स्वराज व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालेले आहे. ज्या कोणाला या व्यसन सोडण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी आम्ही या स्क्रीनवर जो नंबर देतोय त्या नंबरवर संपर्क साधावा. निश्चितपणे त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल ते व्यसन सोडण्यासाठी या ठिकाणी मदत केली जाईल. धन्यवाद.